प्रसाद मित्रांनो, मजेंना असेल मंत्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 2 आणि आम्ही आता थोड्याच वेळात रत्नागिरी जिल्ह्यातील साखळी नाटा या ठिकाणी त्या ठिकाणी होणारा रात्रीचा माशाचा बाजार किंवा माशाचा लिलाव बघायला जाणार आहोत। हा एक मोठा माशाचा लिलाव किंवा माशाचा बाजार आहे जो मध्यरात्रीपेक्षा जास्त वेळ चालतो। ही जी उलाढाल असते ती रात्रीपर्यंत चालते। तर हा एक वेगळा अनुभव तुम्हाला बघायला मिळणार आहे। हा एक चांगला व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। स्वप्नील आपल्याला वरपर्यंत सोडायला आलेला, सो थँक्यू स्वप्नील। सीझर आलेला आहे आणि ही सीझरची गाडी आहे। याच गाडीने आम्ही आता नाट्यात चाललोय आणि टब भरलेले असतात। हा फिशिंग माशाचे टब आहेत। तर सुरुवात करूया आता पुढच्या प्रवासाला। साधारण 81 आहे आणि 81 किलोमीटर। आता सीधर आपल्याला अजून किती किलोमीटर जायचंय पुढे? आपल्याला अजून 32 किलोमीटर अजून 32 किलोमीटर जायचं। आणि माझ्या मागे बघाल तर हे पडेल कॅन्टीन एरिया म्हणतो त्याला। इथून विजयदुर्गला जायचं जंक्शन आहे आणि प्लस तुम्ही हायवेला देखील इथून जाऊ शकता। तर असं हे जंक्शन आहे पडेल कॅन्टीनचं। तर आता इथे पोलीस लाठी आपल्याला लागणार आहे। इथे आपला सिंधुदुर्ग जिल्हा संपतो आणि याच्या पुढे मग रत्नागिरी जिल्हा चालू होतो। तर ही पोलीस लाठी आपल्याला आता क्रॉस करायची आहे। आता इथून पुढे आपण रत्नागिरीत एंटर केलंय। मित्र, आता आपण आहोत आंबेरी पुलावर, बरोबर ना सीझर? आंबेरी पुलावर। या गावाला आंबेरी म्हणतात का? हा, हे आंबेरी, हे समोर आहे ते। अच्छा, म्हणजे सिंधुदुर्ग साईडला आहे ते आंबेरी। तर माझ्या ही जी मागची बाजू आहे हे रत्नागिरी जिल्हा आहे आणि राजापूर तालुका आणि या साईडला आहे समोरच्या बाजूला तो आहे सिंधुदुर्ग। आणि नेहमी प्रत्येक जिल्ह्याची किंवा तालुक्याची बॉर्डर ना ही खाडीने डिवाईड होते। तर तशीच या खाडीने किंवा या नदीमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा डिवाईड झाला आहे। इथे आम्ही दोघे जण वडापाव खायला थांबलो आणि हे काकांचं दुकान आहे। हे काका आहेत वडापाव आणि समोर एक गृहस्थ जात होते, त्यांनी हाक मारली, काय हो कांबळ्यांनू? तर मी एकदम हाडबडलो की म्हटलं कोण कांबळी? तर हे काका पण कांबळी आहेत आणि म्हणजे मूळ रेवंडीचेच आहेत ते। ते आपल्या छत्रीला येतात। आपण आलो आहोत नाट्याच्या या मार्केटला, बरोबर ना? आणि इथे हा लिलाव चालू आहे। हा, इथे लिलाव चालू आहे। ओके, आता बोटी अजून आल्या नाही। बोटी नाही आल्या अजून? बोटीमुळे बोटी आतमध्ये येत नाही, त्याच्यामुळे बोटी अजून यायला लेट होईल। किती वेळ जातो बोटी? तरी 1.5 तास जाईल। पूर्णपणे भरती लागली की बोटी आतमध्ये येणार? म्हणजे खाडीतनं ज्या बोटी आतमध्ये येतात त्या अजून आल्या नाही? आल्या नाही। आता या ज्या आल्या त्या अगोदर आलेल्या आहेत? या अगोदर भरतीच्या टायमिंगला आले, भरतीच्या टायमिंगला आलेले आहेत। म्हणजे माल आता खाली करतायत? तरी थोड्याफार बोटी आल्या आहेत, आपण माल बघू शकतो। या सगळ्या पर्सियन आहे? हा, पर्सियन। आणि साधारण काय मासा असतो याच्यावर? त्याच्यावर ज्या गेदरी, बांगडा, सरगुटला, सुरमई आणि आपुनसो म्हणतात तो? आपुनसो म्हणजे गेदरी, तुला गेदरी, टुना फिश। ओके, तर टुन्याला पण चांगलं मार्केट आहे आपल्याकडे। हा, टुन्याला पण। ही पूर्ण अशी पर्सियनची बोट आहे
आणि याच्यातनं असा माल काढला जातो. जसं ससून डॉकला तुम्ही बघितलेलं त्याच पद्धतीने माल आहे. आणि सध्या त्याचा टुना, ज्याला आपण लोकल भाषेत आपुंस म्हणतो, तो माल जास्त आहे, तर तो काढला जातोय. सध्या आता काय रेट असेल टुन्याचा? टुन्याचा तर 150 रुपये किलो आहे. 150 रुपये किलो. हा कुठला? गेदर म्हणजे आपण टुना बोलतो. फिश. ओके. हा मोठा आणि खूप मोठा होतो ना? मोठी साईज काय किलो मध्ये जाते? तरी 8-10 किलोचा. 8-10 किलो. आणि ही साईज काय आहे? किलो किती बसते? 1.25 किलोची. 1.25 किलोचा एक पीस आहे. मिक्स आहे, छोटा पण आहे, किलोला 2 बसणारे पण आहे. अच्छा. 1.5 किलोचे पण आहे. एका टब मध्ये किती राहते सुरमे? 3-4 मोठा असेल तर 3-4 पीस राहतात. हा किती किलोचा पीस आहे? 8 किलोचा. 6 किलो 8 किलो. अच्छा. 6 किलो 8 किलोचे. 6 किलो 8 किलोचे एका टब मध्ये 4 पीस राहतात. ते 19 किलो आहे सगळे टोटल मिळून. 19 किलो आहे. 3 पीस. आणि त्याला आता हे आयसिंग करून मार्केटला आहे. 700 रुपये किलो. अच्छा. आणि आता आपण जो बांगडा घेतलाय तो किती किलो घेतलाय? बांगडा आता घेतलाय म्हणजे प्रत्येक येणाऱ्या पोटीमागे आपण थोडा थोडा बांगडा घेतो. म्हणजे जो रेटला आपल्याला रिझनेबल रेटमध्ये बांगडा घेतो. अच्छा. आता आपण 150 किलो बांगडा घेतलाय. 150 किलो. हा आपण कणकवली मार्केटला नेणार. कणकवली मार्केटला सकाळी घेऊन जाणार. हा आजच आलेला, आजच्या संध्याकाळच्या बोटीवर आलेला. आताच आलेला बांगडा एकदम फ्रेश पर्सन नेटचा बांगडा. तर वाजल्या आता 10 आणि आम्ही जेवायला बसलोय. आता आता बोटी येतील ना? आता बोटी. तुमचा बांगडा आता भरून झाला. अजून बांगडा घ्यायचा? बांगडा घ्यायचा. बांगडा अजून बांगडा घ्यायचा आहे. सुरमई घ्यायची. तोपर्यंत जेवूया आम्ही. 777 जे काय मिळेल ते आता मागवलं. बिर्याणीसाठी आम्ही फिरलो. तिकडची जी स्पेशल बिर्याणी ते आम्हाला नाही मिळाली. आम्ही चायनीजवर. ओके. बांगडा भरून आम्ही पुन्हा आलो. आता बघाल तर किती पर्सेंट नेटच्या बोटी आल्यात बघा. आता तर फुल जत्रा आहे. आणि हा माझ्या मते तरी माझ्या बघण्यातला हा रात्री उशिरापर्यंत चढणारा मी पहिलाच बघितला आहे. लिलाव किंवा फिश ऑक्शन. सिदर हा कुठला मासा आहे? टोकी म्हणतात. टोकी टोकी बांगडी.
टोकी बांगडी, टोकी बांगडी म्हणजे बांगड्यातला छोटा प्रकार आहे हा, फिशमील साठी जातो. फिशमील म्हणजे काय करतात? ऑइल साठी. ऑइल साठी जाणं हा डायरेक्ट फॅक्टरीला जातो. फॅक्टरीला जातो. सतरा रुपये किलो आहे. सतरा रुपये किलो. ह्याचं स्पेशल फक्त फिश ऑइल बनवण्यासाठी? ऑइल साठी स्पेशल असं नाही, फ्रेश नाही आहे. जास्त प्रमाणात भेटल्यामुळे तो फ्रेश राहिला नाही. अच्छा. त्याच्यामुळे तो फिश मिलला जाईल. जर हा कमी प्रमाणात असतो तर? कमी प्रमाणात जात तर विक्रीसाठी पण काढतात. विक्रीसाठी गेला तर 30 किलोचा टप 1000 रुपयाने जातो. 30 किलोचा टप 1000 रुपयाने जातो. हा फ्रेश नाही आहे, त्याच्यामुळे फिश मिलला जातो. तो क्वांटिटी मध्ये दाबला गेला त्याच्यामुळे? हा, त्याच्यामुळे जास्त क्वांटिटी मध्ये आहे त्याच्यामुळे फिश मिलला जातो. मालवणी भाषेत सुळा बोडाव म्हणतात. इकडे याला दांडोशी म्हणतात. दांडोशी. दांडोशी म्हणतात. साधारण काय रेट असतं? जो 100-120 रुपये किलो आहे. किलोने जातो? किलोने जातो. आणि बोडाव्यामध्ये मोठे पण पीस येतात ना? हा, या बोडाव्यामध्ये मोठे पण पीस येतात. लांब लचक येतात, मोठे येतात. त्याला बारागुडा म्हणतात. बारागुडा. 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 घेऊन बघा, घेऊन तरी बघा. घट्ट एवढा फ्रेश आणि एकदम घट्ट आहे. एकदम घट्ट आहे. रापणीचा असतो ना तसा सेम. नाही बघ, हे उघडत पण नाही बघ. हे किती हे आहे ते बघ. एकदम फ्रेश. एकदम फ्रेश बांगडा. तरी साधारण बांगडा काय रेटने जातो? बांगडा जातो 100-120 त्याच रेटने, त्याच रेंजने जातो. गोडाव्याच्या रेट. गोडाव्याची रेंज एकदम फ्रेश आहे. बोट काढणं आणि बोट पार करणं हे खूप मोठं स्किल आहे. स्किल शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण बाईक सहजासहजी किंवा कार सहजासहजी उलटी सुलटी करून पार करू शकतो, पण बोटीला ब्रेक नसतो. बोटीचा रिव्हर्स गिअर हाच त्याचा ब्रेक असतो. जेव्हा आपण ते कंट्रोल करणं हे एवढं मोठं स्किल आहे. आणि हे स्किल खरंच सगळ्या लोकांना सलाम. आता इथून मगाशी बाहेर पडलेली बोट फिशिंगला पुन्हा निघून गेली आणि हे खूप मोठं स्किल आहे. लोकं आली, माल उतरवला, पुन्हा फिशिंगला गेली. त्यांचं जीवन पूर्ण त्या बोटीवरच आहे. यायचं, माल उतरवायचा, थोडंसं खायचं, सामान भरायचं, डिझेल भरायचं आणि पुन्हा निघून जायचं. तुम्ही बघाल तर सगळीकडे तुम्हाला छोटे 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 टेम्पो दिसतात. आणि इकडची जी जागा आहे ना ती फार कमी आहे, तर त्याच्यामुळे सगळ्या ज्या गाड्या आहेत ना त्या छोट्या 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 हत्ती सारखे छोटे टेम्पो आहेत. कोण बर्फन येत आहे, कोण मासे भरत आहे. किती मोठी उलाढाल रात्रीच्या वेळेला चालते. आता वाजले 11:30. तुम्ही बघाल तर मुंबईसारखी गर्दी या ठिकाणी झालेली आहे. वाजलेत रात्रीचे, किती वाजले? 1 वाजले. 1 वाजले. आता आपण आत्र्याला पोहोचायला किती वेळ लागला? 2 तास.
दोन तास पाहिजे, साडेतीन वाजता पोहोचू. साडेतीन वाजता आपल्याला आचऱ्यात प्रॉन्स घेतले, प्रॉन्स घ्यायचे आणि मग नंतर आपण घरी जाणार. प्रॉन्स घेऊन कणकवलीला जाणार, कणकवलीला सकाळ उजाडणार आणि मग कणकवली मार्केट तुम्हाला दाखवतो सकाळी. सकाळचे 3:23 आणि आता आपण आहोत आचरा बंदर जेटीवर. इथे आपल्याला काय एकच आता फक्त टप चढवायचा ना, प्रॉन्सचा टप चढवायचा. सकाळचे 4:30 आणि आता 5 वाजता कणकवलीचं फिश मार्केट चालू होईल. मस्त गप्पा मारत मारत आम्ही दोघे जण आलो, खूप छान वाटलं बरेच दिवसानंतर सीधरशी गप्पा मारून. आणि आता ह्या मार्केटमध्ये जे आपण मासे आणलेले आहेत ते आता इथे डिस्ट्रीब्युट करणार सीझर, आणि सीझरची आई ती मालवणवरनं येणार आहे दुसरी गाडी घेऊन, आणि ती पुढे आय थिंक पुढे कणकवलीच्या पुढे नाटळला तिथे ती जाते. आणि बाकीचे जे इकडे लोकल फिश मार्केटमध्ये जे मासे घेतात ती लोक एक साधारण आता 5 वाजता या ठिकाणी येतील. आपली मालवणातनं दुसरी गाडी आली आहे आणि नेस्टर पण आलेला आहे तिकडे घेऊन येऊन दे. सीझरने आणलेले जे मासे आहेत ते आता किलोच्या भावामध्ये या सगळ्या कोळणी ताई घेत आहेत आणि खूप बघण्यासारखी गोष्ट आहे. जे आम्ही मासे नाट्यावरनं आणलेले मालवण बंदरातनं आणलेले ते आता या बाजारपेठेमध्ये या कोळणी ताई घेत आहेत आणि हे मासे घेऊन मग ते आपल्या गावोगावी जाऊन विकणार मासे. सगळ्यांचं 5-5 किलो दिसतो लोक, सगळ्यांचं 5-5 किलो जास्त बनवूच ना. कोळमीचा डब नंतर काढला सगळे तुटून पडले, अर्ध्या कोळणी ताईंना हे मासे मिळालेच नाहीत. मग सीझरने त्याच्यावर एक तोडगा काढला की प्रत्येक ताईला 4-4 किलो मिळणार, 4-4 किलो मिळणार. कारण का सकाळी 11 वाजता आम्हाला कोळंबीच मिळाली नाही, कमी मिळाली. तर आता प्रत्येकीला प्रत्येकाला व्यवसाय करायला प्रत्येकाला रोजगार मिळण्यासाठी सीझरने एक मस्त तोडगा काढला की प्रत्येकीने 4-4 किलो कोळंबी घ्यायची. तर सकाळचा नाश्ता बिस्किट, रात्री संपले माझे संपलेत आपले. इकडे पकड इकडे पकड आमच्या लकीचा पायगुण चांगला, सगळे मासे संपले. मग माझं नाव माहिती ना, माझ्या नावातच लक्ष्मी आहे माहिती. चेस.
चला आता आपला बाजार संपलेला आहे, घरी जायची वेळ झालेली आहे। आता हा जो उरलेला माल आहे ती सीझरची आई बाजारात विकणार जाऊन, आणि सीझरची आई आहे माय। मित्रांनो, काल दुपारपासून ते आज पहाटेपर्यंत या सगळ्या लोकांची मेहनत तुम्ही या व्हिडिओद्वारे पाहिली। जो मासा आहे तो तुमच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी किती लोकांची मेहनत असते ते तुम्हाला या व्हिडिओतून नक्कीच कळलं असेल। मित्र हो, असेच वेगवेगळे व्हिडिओ नक्कीच बनवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो, आणि त्याच अनुषंगाने आम्ही पुढे वाटचाल करतो आहे। यापुढे देखील तुम्हाला असे छान छान आणि वेगळे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल। असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन। तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू।